जय महाराष्ट्र मित्रांनो, मी प्रदीप तारमाळे आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो आहे. शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर झालेला आहे, विशेषतः कापूस किंवा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आपण म्हणू शकता. तर कशा प्रकारची तरतूद आहे, कोणता निर्णय आणि कशाप्रकारे लाभ होणार आहे, सर्व आपण पॉईंट टू पॉईंट समजून घेणार आहोत. शेती क्षेत्रातील नवनवीन योजना आणि महत्त्वपूर्ण जी आर पाहण्यासाठी चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओ सर्वात आधी आपल्याला प्राप्त होतील. तर मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण तरतूद करण्यात आलेले आहेत. अतिशय दिलासादायक असे तीन निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि ते तीन निर्णय कोणते यावरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे, आयकार्डमध्ये पाहायला मिळेल. त्यातील हा एक निर्णय आणि याबद्दल सविस्तर माहिती येथे कव्हर करतो. आपण पाहाल 2022-23 कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकांच्या उत्पादकतेत वाढ असेल किंवा मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना राबवण्याकरिता 145 कोटी, कापूस पिकाकरिता 75 आणि इतर तेलबिया पिकांकरिता 70 अशा प्रकारे निधी इकडे वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. तर 16 फेब्रुवारी 2023 निर्णय काढण्यात आलेले प्रस्तावना आपल्या समोर पाहायला मिळत आहे. राज्यातील सुमारे 150,000 हेक्टर क्षेत्र हे खरीप हंगामामध्ये लागवडीखाली आहे आणि त्यामधील 42 लाख हेक्टर कापूस पिकाखाली, तर 46 लाख हे क्षेत्र आपण पाहाल तर सोयाबीन पिकाखाली इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवरती उपमुख्यमंत्री महोदयांनी सन 22-23 या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये विशेष कृती योजनेअंतर्गत 3 वर्षात 1,000 कोटी रुपये निधी हा वितरित केला जाईल अशी घोषणा केलेली होती आणि त्यानुसार आता इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. उत्पादकतेमध्ये वाढ असेल किंवा मूल्य साखळी विकासासाठी 145 कोटी वितरित करण्यात आलेले, यामध्ये कापूस पिकाकरिता 75 कोटींची तरतूद करण्यात आलेली आणि इतर जसे की सोयाबीन आणि इतर तेलबिया पिकांकरिता 70 कोटींची तरतूद करण्यात आलेली. आणि या चार्टमध्ये आपल्याला ही संपूर्ण तरतूद पाहायला मिळते की कशाप्रकारे संपूर्ण निधी हा इकडे खर्च केला जाणार आहे. आपल्या समोर इकडे स्क्रीनवर स्क्रोल होताना पाहायला मिळत आहे. आपण ते स्टॉप करून हा संपूर्ण जी माहिती आहे ती वाचून घेऊ शकता. अदरवाईज जी आर हवा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा. माहिती आपणापर्यंत पोहोचवलेली आहे, माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. असेच महत्त्वपूर्ण जी आर आपल्यापर्यंत मिळत राहतात त्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा, उर्वरित बांधवांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनासुद्धा माहिती समजेल आणि तेसुद्धा संपूर्ण माहितीचा लाभ घेऊ शकतील. ठीक आहे, आशा करतो पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स नक्की भेटूया. जय हिंद.